जमा आणली ते सगळी बाकीचे काम वर किती नारळ मी सकाळ येते ठेवला होता नारळ येईल ना सायच दाणा गावत नारळ आंब्याची पाणी ठेवले कुठे गेली काय नाही चांगले दिले ते वेगळेच ठेवले होते बाई आता काय करू पूजा मध्येच मांडायची आहे नारळ पाणी आणून ठेवले बघितलं नाही मी अगोदर मला माहितीये का तुझी पूजा होती काय झालं मी नाही पाहिली बाय तुझं घर आवचित उठ काय सुट पूजा होती आहो तिथं नाही म्हणजे कुठे गेलं नारळ असं म्हणते मी आधीच पूजा सोडून आली बरी आली मला नाही माहिती बघ तपली तू असा काय त्यांनी दुधाला गेला आणला होता नारळ ती कुठे नक्की आणला होता का मग माझ्या हातात मी ठेवला होता देवापासून बघ नीट ठेवला नसं तो आज बघ असं दुसरीकडे पडत अहो नाही तिथे मी सगळं उचकले घरात कुठंच नाही नारळ मग मेळ्यातला काय तुझा कसला असला उरफाटा भांडण तू पूजेवर बसली पूजेवर उठली इकडून चालली माझ्याकडं अहो म्हणलं सकाळी देवपूजा करते जर तुम्ही ठेवला असला तर मग हा मी नसते तशी नादी लागत दुसरी बारीक वस्तू बघत नसते माझं ठोकळ असं उठून देवाचे दर्शन घ्यायचं बाकीच्या पंचायती नसते खरी नारळ कुठे गेला माझा पूजा कशी मांडवी मला काय कारण उठायचं तू तांबर तुळशीला पाणी घ्यायचं गायचं दर्शन घ्यायचं तिथेच कुठे देवी गायच्या कोटी गुरुवारी ना मी पहिल्यापासून आधीपासून मी कस काय धरणार माहिती बघ तिकडं तुम्ही असं कस काय बोलत मला माहित नाही मग घर आपण दोघे नाही मग कुठे गेला आपण दोघे जागेवर नाही म्हणले आणला होता का नक्की घेर आहे का तुला अजिबात नाही मी कशाला घेऊ मला काय गरज आहे तुझं कायमच गोरवार आहेत मानल्या कसं करतो आवचे तुठन स्वतः मग काळजी कशी करायची मला तू पटन तशी कर मग जाऊ घेऊन येऊ आलो दुसरा काय मग सुशर आहे आता जायची ये चीन आणि मग पूजा करायची मग गुरुवार करायची आणते ना पटकन जाऊन काय नको मग तुम्ही सकाळी आणला होता कायला माडवानी बोलत ते आणला होता पण तिथं नाही ना मग आता मी काय करू त्याला पाय आले का कुठे गेला मग ते नारळ मला माहिती का पाय आले का आता आलं आणि आता जाऊ पाहण्याला बघा हुशार कावळा तुमच्यात म्हणत असेल मी पूजा करावं म्हणून तुम्हाला पटत नाही ना मी गुरुवार धरलेली ती मला नाही पटत गुरुवार दत्ताचं गुरुवार चांगलं येतं पण हे तुमचं काही निघत दुसरंच काही निघत म्हणजे काय काय वेगळं काय देवाचे ना देवाचंच करते ना मी हा मग गुरुवार कोणा ठेवते धरायचा उपास तर धरायचा मग पूजा नाही मांडायची नाही मांडायची खर्च होतो नारळ आणायला आहे का मग होतच चार लोकांनी चार पुढे आपल्या इथे जेवायला येतात मग खर्च होतो त्या जेवणाला त्याला आहे का नाही तुमचे पैसे जातात अगं अन्नदान कराय मी कवच नाही नको म्हणा चार नाही दहा घाल जेऊ मग कर बिन घालवी कशाला काही कुठं करीत बसायचं कुठं काय कुठं नाही येत काही चांगलीच ती देवाच ती काम बुडून बसली घरात तासभर पूजा करायला पूजा नाही झाली अजून मग निघाली दुकानाला पुस्तक वाचायला तुम्ही सांग काम बुडून बसली अरे मग आता तूच म्हणत होती मी पूजा करत होते मग आता कुठे गेला काय नारळ तास दीड तास तर गेलेलं घरातच नारळ आणायचा यायचा नारळ शोधायचा आहे आणि मला इच्छेची मोठेपणा नाही नारळ घेतला का हिला पूजा करायची मी नारळ घेऊ मला माहिती बघ जा तुला पटेल तसं काय बरं तारा काय आताच्या कार्ट करायचं मला आधी दांड गोपणा की चुकून आहे वस्तू गावली ना आई तुम्ही घेतलं का आधी तुम्ही ठेवलं का हे ग बोलच ते असलं असतं का कुठं हिला पूजा ठेवायची देवाची पूजा करायची हिला नारळ गावाना म्हणून गावाना केलं गेली आई विचाराय काही वस्तू झाली की चालली जायला विचार आई तुम्ही घेतलं का आई तुम्ही ठेवलं का यांच्या घेणे ठेवून येऊ मी बघत बसली 2 रुपये इकडे तिकडे पडत तरी आई तुम्ही घेतला का इथं 2 रुपये मग यांच्या पैशाला खातं काय ना पुजा रुपया लागतोय आणि ती पुसती आहे तर का नाही तर का घेतलं तुम्ही 2 रुपये सुद्धा अगं रुपयाला सुद्धा नाही तुमच्या लाजींदार अजून हात पाय चालल्या तर काय गरज नाही
काय काय बसते पूजा करीत वरवर करते बसते अजून गावाचे काय झालं पूजा करी ती बघते तरी काय करते नारळ कुठं पटला पटला पडी गई घसरून कुठं तर पडी काय ना ही अश्विनी उठाय येणार रे देवा अयो काय करणार रे भगवाना अयो पाय उचला ना आय अश्विनी ए अश्विनी कशी उठू काय कुठ लागलं नेमकं पाय लागलं का मग काय तर अगं तिथं चवड्यात चमकलं बाया लय मुलगा काय कोणा ठो बाया काय झाले मला काय कुठे बोलू काय दाखवून जावं लागेल काय आता काय माहिती बाया तू काय करत होती घरात तर पडत होती मी काय करत होती काम करीत होती काय नव्हती करीत जाती का तुझी पूजा काय अश्विनी बरं झालं आज तुम्ही आले की ते पडले आमच्या काय माहिती घसारले तर मी घरात होती मलाच माहित नाही कसं काय पडले मला नारळ सांगितलं होतं ना घर आणला नारळ लक्ष्मीची पूजा करीत आणि मला जी चेरत होती तिची इच्छा राहिल ते नारळ काय केला पुढे ठेवला म्हणून मी म्हणलं घरात काय करते बघा जावा तर मीच पडीत काय नको बाय आता कशी पाय पण उठत काय नाही सांगते का डॉक्टरला दाखव गोळ्या असं बसलो कसं पहिले मला अचूकच वाटत अगं आता खाटून उठताना तुझा वाताना कार कर कसा माझं काय काय कर तुला तिकडं पूजा करायची होती म्हणजे पूजा करताना काय किरकिर घातली तिकडे नाही धंदा कस काय पडले पडले कस काय तुम्ही देवीचा चमत्कार देवी मला अहो काय असलं माफ करून घ्या पदरात मागा अग बाई मातोश्री मला काय सुद्धा नाही दाखवायचे म्हणून द्यायचे का माहिती अयो लागले का मुका मार मलाच काय माहित नाही घरी ती कुठे गेलीस काय नाही त्यांनी मला सगळ्या नारळ आणून दिसत आणि मग ते गेले कुठेतरी परत नारळ गाय पण ती बी गाय बरोबर बस आळूच हो हा मग बस बस नको नको लय फायदा पद माझा नको चूळ का त्यांना लावून तुम्हाला सांगा तुम्ही मला आडव लागणार म्हणून तुम्हाला देवानी आडवा बोलू नको काय म्हणती चाटाळवाने काय बी नको सांगू बापा द्याता देवधर्माचं किती करते परत सांगते देवाने दिले का काय चमत्कार दाखवला का काय म्हणते हा जी करता त्याला नसतो मला सांगा मग नारळ गेला कुठे ऊन नारळाला काय पाय आले का हा हिला दिन हाय नाही हाय ही कशी बघा बोलती नाही चालणार मी सगळं आणून ठेवला तिथं देवाला आणला होता का नव्हता नारळ ती मध्ये नारळ आणला होता आणि देवाची ठेवला होता तिने देवघरावर ती काय लाबड बोलती देवाची काम काय देवानी खाला काय देवघरावर ठेवला ते खोबरीत केले म्हणून तिने डोक्याला चोळले काय माहिती तुम्ही तसलंच एवढं मोठं नारळ काय कुठं जाईन येईन बाई गावालाच निघून जाते काहीतरी कुठं निघत पण मी काय करणार आहे काय यायला यांना नको मी का देवा मी काय म्हणतो मग असं प्रसंग कस काय येतो साधारण का तुमच्या घरात आडात दुखणे भागणे कमून सगळं असं तसंच नारळ जसा पुरला तसा लिखिला पूर्वा सारा देऊन घेऊन आता तुम्ही म्हणले तर पुरावाच लागेल आम्हाला
आम्हाला आमच्या लेका सणासाठी करायची, तुम्हाला द्यायची तर करायला की तुम्हाला कमी असलं देऊ ना बे, आम्हाला मस्त दिले देवा आम्हाला नऊ तर ती आले नऊ नऊ टन काय माहिती गुबळी अहो पण आहे ना असं पूजेचे काम भेटायला त्यांना पाच मिनिट जाऊ मी आता एक तर उन्हा ताणात आलोय बस ना आता काय लगेच पुढे जात चहा पाणी बिणी देते का आणते का तुम्हाला बघा ना पूजा करायला बापाचा विचार सुद्धा करणार चहा का पाणी द्याय ना दुसरं हा बदग मेराव ना त्याला रोज कड घरीच आहेत का काय नाही काय नको तेव्हा कुकर तिला फोन तुम्ही नाही तर काय लिखेल लागले माझ्या फोन करा करते आई पडली हा खाटावर त्याचीच वाट बघून होती हा मग तुम्ही परत म्हणता सांगत नाही तर आम्हाला माझ्या आईचं दुखलं काय झालं सांगत नाही म्हणता तेच मला सांगा फोन करून बरं जेवण खावण कर लागून आल्यात पाण्याचा विचार नाही मला आहे ना पूजा मांडते मी आज पुण्याचा घेऊन कोण मला काही जेवत नाही हा मी पूजा मांडते माझ्या पाहुणे येणार आहेत का नाही ते नाही यांचे आज कुठे गेलेत काय नाही ते कोणाला मित्र गेले नाही मुलगी ते म्हणा बाई ते मी मग काय माहिती त्यांचं बाई काय त्यांना का कोणी नाही धाके का काय तिचं नाही बरं असं तिनेच ती येत तिने का वाट बघू लगेच याला त्यांना काम धंदा येते त्या काय मोकळे कोसावून यायचंय 15 किलोमीटर नाही तर बघा येत असले येऊ द्या बसले 5-10 मिनिटं गप्पा मारून काय बाय अश्विने काय पटून देते बाय पाहुण्याला बी पटायचं काय विषय याचं देऊ नाही तुम्ही असं कसं काय बोलता पहिल्यापासून देवाधर्माचं बियाडे मी उठले तसं सांगत असते करा देव धाराम करा तुम्हाला ते देवाला कधी हात जोडायचं जेव्हा येतो कटरा त्यांना पण विशेष झालं तुमच्या घरातून नारळ जुळ गायब झालं म्हणजे मला जरा थोडा अचंबच वाटवायचं बाकी सामान राहिलं नारळ गायब झालं तिथे का वस्त का गायब होत्या तर ती घेतली आहे नी ठेवली आहे नी मग त्यांचं ठेवलेलं देणार रात कुठं ठेवले ते बघायचं बाहेर गेलते काय मग काय मी घरात बसून राहिले का त्यांच्या पशी कुठं बी काय उद्या घरात जावा यावा लागत आहे तिथं राहिले का बसून नाही काय मग नारळ कोण नेला असं असन कुठतरी साईडला पाडा असन राहिला असन म्हणले पोरगी शोधलंय खायची वस्तू नाही पण घेत्यात ठेवत्या नारळ पोर कळी देत काय लाटलं होत तुम्हाला नाही माहिती उचलून ठेवला असं तिने असं आणला असं आणि तो मांडला असं मग ते देवऱ्या मांडला देवऱ्या कोण अजिबात नाही काय संबंध नाही उचलायचा मी तर कव्हा आयुष्यात हात नाही लाईत मला आजी मला माहिती देवघरात जात नाही तुम्ही पूजाच करीत नाही देवघरात ज्याची त्याला पूजा वाटून जरी त्यांनी करायची हा उठलं की आपलं फक्त तुळशी पाणी घालायचं तांबर पाणी घालायचं दर्शन घ्यायचं आणि गायीच्या पोटीत गावरान गाय तेथेच कुठे देव येत तिचं दर्शन घ्यायचं बाकीचं देव त्यांनी जेणे त्यांनी करायचं म्हणजे घरातल्या देवाला तुम्ही आजीवर हात नाही जवळ टाइम यावं गावात जोडायचा जायचं मोर टाइम झाला नाही मग आजचा टाइम त्यांच्याकडे आहे गुरुवार आहे म्हणलं त्यांना आपल्याला आजचा टाइम कोणाला आला मग आता एवढा मोठा पाय मुरगाळा आहे बरं तर बरं बीड ढळलं असलं तर काय करायचं म्हणजे तुम्ही त्याच्यावर राहिला काय माझ्या पायावर बसताय ना उठताय ना मी चांगले भावने म्हणतो मी काय वाईट म्हणतो का तुम्हाला अरे देवा बघ बाबा आता लक्ष्मी माता काय पाहुणे अन्याय आणून सोडित देवाच म्हणल्याव का म्हणत्या देवाची पूजन तुमच्या जीवाला दुःख झालंय ना पूजा करताना कितकी घातली म्हणजे तुमच्या जीवाला दुःख झालं का नाही हा झालं पण आमचं काही दोष आहे आपलं पण देवाला माहिती ही जी सरळ सभागती चालू आहे अजिबात नाही हा पण कुभावमुळे अजिबात नाही झालं देवाला कळणार हे कुभावने नाही सरळ सरळ आहे म्हातारीचं बोलणं चाललं हे देवाय की म्हणलं ना किती मोकळ्या मनाने देवाला असत असं घडत नाही हा देवाय की तो कसला देव असू द्या सरळ सरळ जर असलं लक्ष्मी माता आहे
मी महादेवाची बी रोज पूजा करून ओळख करून उभा आहे देवा राहू म्हणून. रेणुका माता बघा आम्हाला काय करायची, आमचं सांगायचं काम आहे. आम्ही काय परतचे पाहुणे पाच मिनिट बसणार. उशाला माझी रेणुका माता आहे, मोर महादेव आहे, खाल्ल्या बाजूला आधा गारपिरे देवाचं रोज हात जोडून आहे. लक्ष्मी माता बी आहे आणि तुम्ही असं सांगता पूजा करून नाही दिली सुनवला म्हणून तुमचा पाय मरगाळा. नाही खेळावानी सांगता तुम्ही तिकडून दिली लक्ष्मीचा पाय. नारळ आहे ना, नारळ नेमकं लक्ष्मीच्या पुण्याचा नारळ गेला कुठं बो. थोडस बारीक विचार करा. घेतला म्हातारीने, म्हातारीने ठेवला असं. म्हातारीशी कोणी घरात कोणी तुम्ही कमी एवढं लय अंग लागून घेता. पण काही संबंधच नाही. पण म्हातारे म्हातारे करतात. आईने घेतला का आईने ठेवला का म्हणून म्हणायचं. विचारला असेल लेकरणी सभागृहात. पण नाही तर काही संबंधच नाही. मी आयुष्यात हातच नाही लावीत. त्यांच्या कवडील सुद्धा हात लावायची माझी इच्छा होत नाही. लावीत नाही तुमचं तुम्ही कराल का ठेवा. माझी मला मजदूर आहे देवाने नाही उचलन एवढं माझी. बरं का मागच्या महिन्यात तूच म्हणत होती ना अश्विनी आपल्या घरात तुमच्या घरात नौकट्टी होती गावाचे आटत राहिली दूध आणलं. बर गावाचं काय बोलत होती गाऊ इकलं. तू नाही म्हणली का नऊ कुठे होते पप्पान आटत राहिले आमच्या घरात आणि खाल्ले ते इथून मागव का नुसक होत काय इतकं सांगितलं बाय. नाही दिलं असेल कोणाला लिखी वाळीला काय. नाही नाही कवा सांगितलं मी काय त्यांना. मी नाही म्हणलं आम्हाला एखादा गावाचं कट्टाचं ते म्हणले होते तुम्हाला जेवण मी तुला आम्हाला गहू द्या मग द्यायचं की तो करायचं खबर. पण तुम्हाला म्हणायचं माझ्यातच नाही. अरे तू नाही म्हणली वय पप्पा नऊ कट्टी होते मागच्या महिन्यात आता आठच राहिले आणि आम्हाला काही पूर्ण नाही आहे वर्षी पाऊस कमी आलाय. आता पहिल्या आठवड्याच तू म्हणली हा पाठवून देऊ. मी तुम्हाला बदली मागत होतो ना. एक सोडून दोन दि बाई तुझ्या बापाला द्यायची कुठं पार खेळ द्यायची राहिली ओळख ना दिची असली जेव्हा एक कट्टा खालो कधी. घरातला माल आला आमच्या कोण खायचे कोण घ्यायचे. आम्ही काय त्याचं नव्हतं माग तुम्हाला बदली चपात्या खायच्या तर खा ना. आपण चपात्या सुद्धा नाही आम्ही आले. बस काय झालं आता काय करते बाई जी आहे ती बरे बाय मुरगाळा बाई इथंच बसल्या पडल्यावर पडली मोठी बस झालं त्यांच्या घरात नारळाचा चमत्कार. लक्ष्मी लक्ष्मी पुंजान पुंजून नाही दिले सुनाला म्हणून तुला चिमत मी सांगतो ना काय झालं. माझा आहे बाई नारळ आणला म्हणते घरात ठेवलं घरातून काय झालं आता का पुढे ठेवला कोणा ठेव असं घरा घरात निपलेट का बघू नाही का कुठं तरी असेल ना. ती म्हणते आईनेच ठेवला काही आईनेच घेतला काही काही वस्तू नाही गावली ना की आता तुम्ही ठेवली काय आईने घेतली. तू घरात नसते काय तुला माहित नाही का तू पोजनाला बसली सगळं सामान घेऊन बसायचं आईला काय विचारायला बाहेर आली नारळ कुठे पडल्यावर म्हणते काय परत पुन्हा नारळाने चमत्कार केला म्हणून. हा हा बघ ना तसं अन्याय कमना देवामुळेला कसा ग बाय खरे पूजेचं सामान तू घेऊन बस. काय म्हणजे मला माहित नसतं हा मग एक मिनिट ताई मी सांगतो मी आलो होतो बरं पडली आई लागली म्हणून बापाला फोन केला नको करू म्हणलं तसं नाही झालं. मी यानार मी भेटायला पप्पा नारळ नाही सगळं फळ येत पूजा नारळ नाही घेऊन या पण तू तू आईला नारळ विचारायला आलीत कस काय बाहेर. अरे परत म्हणते की चमत्कार झाला आई पडली चमत्कार झाला का नारळ पण ठेवले मग देव चमत्कार नाही तसंच बोलत काय तू तिने तिने पण ठेवला नारळ म्हणजे तू गेला कोणा म्हणजे तुझं लक्ष जाग्यावर नसतं असेल तसेच पूजेला असं कसं लक्ष जाग्यावर नसेल माझं. मी काय आता नाही पूजा मला जसं कळते तसं तेव्हापासून मी गुरुवार धरते. आई आईला काही यायला लागले का नारळ लपून ठेवायला काय करायला. त्यांची बुद्धी चालली
माणसाची बुद्धी गेली व गावऱ्यात लगेच मुर म्हातारं म्हणून जायचंय म्हणते तू आज गेली मला दाखल नाही. मी फोन करून घेतलं म्हणलं आपण तू सरळ सरळ आईला म्हणते नारळ लपून ठेवला म्हणून ती काय लपून ठेवायची गोष्ट आहे का? अरे ताई ऐकून घ्या थोडाफार वेळ लागतो राव तुम्ही एवढं काय टरफूस करता लेकरांना टरफूस मग सुशिया रे बाप बी नाही नाही आमची आमची खानदानाची येडी तुमची तेवढी शाळेच्या नारळ घेऊन बोलल्या आईला आईला दोघं म्हणते चमत्कार झाला बरं चमत्कार झाला वाग वा नाही नाही तुम्ही सांगते ना किती बी म्हणून दे बोलून दे पण मला महादेव महाराज चांगला मी जशी पण ती काय लपून ठेवायची जिन्नस आहे खुशालच म्हणते चमत्कार झाला लपूनच ठेवला नाही निनार आय कसं घडलं ना बोलच फुलच गाठ पडली ना नेमकं पूजेच्या वेळेस कस काय म्हातारी पडव आमक तमक मला तरी काय माहिती एवढे काय आम्ही पाप नाही केलेले असे तुम्ही लई लागले तर तुम्ही वाईट वाचना होत आम्ही पाप केले लिकीसाठी बघा जाऊ दे ते पूजा विजेचं काय असं ते बघा मात्र दवाखान्यात घ्यायचं का कसं करायचं चमत्कार आम्ही काही तुम्हाला नेह नाही म्हणत ताई तुम्ही असं काय आलो मानता मी अजून मांडतच नाही तुम्ही सरळ सरळ ही म्हणते की आईने नारळ लपून ठेवला आणि चमत्कार झाला आई पण चमत्कार झाला ते कावळ उडायला फांदी म्हणून झालं ना तुम्ही काय जास्त बोलू नका तुम्ही भेटा आल्यात ना भेटा तुम्हाला काय करायचं आईला बोला मला मागच्या आठवड्यातले केस मला फोनवर सांगितला नवकट्टी गावाची होती आठवड्यात एक कट्टा खाल्ला मग तुम्ही मी काय तुम्हाला बदलीच मागली होती गौ त्यांच्यावर तुम्हाला समजलं काय ह्याला म्हणा तुम्हाला पांचीटी काय करायची आम्ही उचला मागितलं होतं तुम्ही यांच्याकडे होते मी ज्यावर देत होतो ना यांना कशाला माझ्या लेखी बाळाला देईन माझा हा नाही का द्यायचा म्हणून मायापासून काय तुम्ही ओळखून यायचं आज तुमचं आहे ना म्हणायचं एवढ्या वेळ झालं इथं भांडत बसली आई पडली लगेच एखादी दवाखान्यात घेऊन गेली असली पट्टी बिंडी करून आणली असली तिच्या पायाला मी कसं न्यायची तुमच्या आई दवाखान्यात कसली कस काय नाही बापाला बरं बोलून घेतलं इथं टक्कनी चाललेलं इथं मनांनी बरं नारळ घेऊन आले मनांनी स्वप्न पडलं त्यांना देवीने चमत्कार केला नारळ घेऊन आले लगेच तुला आणि ते नारळाने चमत्कार केला बड 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 भेटायला आले का माझ्या भाडे आले तीच का तू ये ना आता चार तास आणि पाच तास पूजा कर आता तू का दिवस दिवस माझं घरी तू मी फोन करते तुम्हाला काय करायचं मी जातो मला काय काय नको लागू काय गरज नाही हॅलो बाप्पाला बोलून जेवढा गाडी घेऊन ये ना त्यांना ते आईला त्यांना काय करते काय माणसांची काही बोलत येत राव घरचं तोंड असलं घरचं तोंड असलं प्लॅस्टर करावं तिकडे ठेव दवाखान्यात काय आमच्या आईला काय करत तुम्ही पूजाच करीडा जाईन आणि राजी येईन सासूच्याच माग आहे लोक सासऱ्यांची पूजा करते तर म्हणजे देव भेटतो तुम्ही किती करता ना मला माहिती जस होईल तसे जस होईल तसे.